राम राम मित्रांनो पशुप्रेमी युट्यूब चॅनल तुमचं सगळं स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आपल्या विहिरीमधील माशा तुम्ही बघू शकता तर विहिरीमध्ये माशा टाकायचं कारण एक आहे मित्रांनो की पाणी स्वच्छ राहते पाण्यामध्ये काही जंतू वगैरे होत नाहीत कोणतेच किडे वगैरे होत नाहीत जास्त शेवाळत नाही आणि पाणी हे बाराही महिने स्वच्छ राहते पिण्याच्या योग्य पाणी राहते अगर उपसा असो या नसो तर आपल्या विहिरीचा आता पावसाळाभर उपसा झालेला नाही करते कारण की यावर्षी खूप पाऊस झालेला आहे त्यामुळं पाणी विहीर म्हणजे मोटर वगैरे लावायची काही गरजच पडली नाही त्यामुळं पाणी बघू शकता तुम्ही खूप म्हणजे हे झालेलं आहे पण तरी पण पाणी पिण्याचे योग्य आहे कारण की आ, माशा आहेत म्हणून आणि माशाला जास्त काही खायला वगैरे लागत नाही त्यांना काही समजा आपण शिळा अन्न वगैरे टाकू शकतो भात तांदूळ किंवा चपाती वगैरे असं आणि त्या शेवाळं पण खातात शेवाळं जास्त होत नाही ते शेवाळं पण खा खातात त्या आणि माशा फक्त मी विहिरीमध्ये तीनच माश्या टाकल्या होत्या चिलापी चिलापी जातीच्या माश्या आहेत या तर तीनच माश्या टाकल्या होत्या मी तर तीन माशापासून एवढ्या माशा झालेल्या आहेत तयार आणि आपल्या विहिरीमध्ये एक कासव पण आहे पण कासव भरती येत नाही सहसा बघू शकता तुम्ही चपाती किती छान प्रकारे खातात त्या मी खाली बुडाला मासे मुट माश्या मोठ्या साईजच्या वरती छोट्या छोट्या मासे येतात ते करायला तर माझं तर असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याने विहिरीमध्ये मासे सोडायला पाहिजे जेणेकरून पाणी पण स्वच्छ राहते आजार वगैरे समजा होत नाहीत पाणी पिल्यानंतर उपसा असो या नसो आणि विहिरीच्या साईडला आजूबाजूला एक झाडं पण नसून आहे कारण की जे झाडाचा पानं वगैरे पडतात त्यामुळं पण पाणी खराब होते तर आपल्या विहिरीच्या साईडला झाड नाही तर आपण होऊ देत नाही वाढू दिलेत नाही मोठे झाडं आणि विहिरीच्या म्हणजे झाडं लावली पण नाही आपण कारण खूप जणांच्या मी बघतो तर विहिरीच्या साईडला असे मोठमोठ्या झाडं असतात त्यांच्या पानं वगैरे पडतात मग ते पानं वगैरे पडल्यामुळं पण पाणी घाण होते थोडंसं फक्त एवढंच आहे की विहिरीमध्ये जास्त माशाची साईज वाढत नाही जास्त मोठाले होत नाही आता ते आपण डिपेंड आहे कोणते आपण टाकतो मासे त्याच्यावर हे आपण चिलापी टाकलेले चिलापी काय जास्त हे होत नाही बिग साईज होत नाही पण पाणी स्वच्छ राहते धन्यवाद मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद